मुलांनो, आज आपण 12वीच्या नवीन सिलॅबसनुसार असणारा जो एक चॅप्टर आहे ब्रीदिंग अँड सर्क्युलेशन तो पाहणार आहोत. जुन्या सिलॅबसनुसार ब्रीदिंग अँड रेस्पायरेशन हा चॅप्टर 11वीच्या सिलॅबसमध्ये होता, तर सर्क्युलेशन विथ बॉडी फ्लुइड्स हा चॅप्टर 12वीच्या सिलॅबसमध्ये होता. परंतु आता जो नवीन सिलॅबस आलेला आहे त्यानुसार ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन हे दोघंही एकाच चॅप्टरमध्ये कंबाईन केलेत. तर आज आपण सर्क्युलेशन या भागाला सुरुवात करणार आहोत. सर्क्युलेशन इन हायर ॲनिमल इज कॅरीड आउट बाय ब्लड अँड लिम्फ. वी नो दॅट ब्लड अँड लिम्फ बोथ आर लिक्विड स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू यामध्ये लिक्विड स्वरूपात किंवा फ्लुइड स्वरूपात असणारे जे टिश्यू आहेत त्यामध्ये ब्लड आणि लिम्फ हे येतात. तर आपण ब्लड याने सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम. ब्लड इज अ स्पेशल सर्क्युलेटिंग फ्लुइड दॅट इज पंप्ड बाय हार्ट टू द बॉडी टिश्यूज विथ द हेल्प ऑफ ब्लड व्हेसल्स. आपल्याला माहीत आहे की हृदय हे रक्त संपूर्ण शरीरामध्ये पसरवण्यासाठी महत्त्वाचं ऑर्गन आहे. प्रत्येक टिश्यूपर्यंत हे ब्लड व्हेसल्सद्वारे म्हणजेच आर्टरीद्वारेच आणि व्हेन्सद्वारे सर्क्युलेट केल्या जाते. या ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ओपन सर्क्युलेशन आणि दुसरा आहे क्लोज सर्क्युलेशन. आता हे दोन्ही जे प्रकार आहेत हे रक्त कोणत्या माध्यमाद्वारे सर्क्युलेट केल्या जाते याच्या आधारावर पडलेले प्रकार आहेत. तर आपण पाहूयात ओपन सर्क्युलेशन. ओपन सर्क्युलेशन. इन ओपन सर्क्युलेशन ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू ब्लड कॅव्हिटीज कॉल्ड ॲज हिमोसील. बघा, नावावरूनच ओपन म्हणजे जे उघडे आहे, ज्या सर्क्युलेशनमध्ये ब्लड हे उघडे आहे म्हणजेच रक्तवाहिन्यांद्वारे ते सर्क्युलेट केल्या जात नाही तर शरीरामध्ये असणाऱ्या ज्या कॅव्हिटीज आहेत त्यांच्याद्वारे सर्क्युलेट केल्या जाते, ज्याला ब्लड कॅव्हिटीज किंवा हिमोसील असं म्हटलं जाते. येथे हिम या शब्दाचा अर्थ ब्लड आहे आणि सील म्हणजे कॅव्हिटीज आहेत. अशा कॅव्हिटीज ज्या रक्ताने भरलेल्या आहेत त्या कॅव्हिटीजला हिमोसील असं म्हटलं जातं. म्हणजे ओपन सर्क्युलेशनमध्ये आपल्याला रक्तवाहिन्या ह्या ॲब्सेंट असतात. व्हिसरल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन ब्लड फील्ड कॅव्हिटीज. आता असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेशन पाहायला मिळतं आहे त्या ऑर्गॅनिझम्सचे व्हिसरल ऑर्गन्स हे रक्ताने भरलेल्या ज्या कॅव्हिटीज आहेत त्यामध्ये असतात. एक्सचेंज ऑफ मटेरियल दॅट इज मोस्टली न्यूट्रियंट्स टेक्स प्लेस डायरेक्टली बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यूज. आता रक्तवाहिन्या नसल्यामुळे रक्ताद्वारे जे न्यूट्रियंट्स टिश्यूपर्यंत पोहोचवायचे आहेत ते डायरेक्टली ब्लड हे बॉडी टिश्यूला पोहोचवत असतं आहे, यामध्ये ब्लड व्हेसल्सचा रोल नाही. ब्लड फ्लोज ॲट लो प्रेशर. ओपन सर्क्युलेशनमध्ये रक्तवाहिन्यांचा अभाव असल्यामुळे यामध्ये सर्क्युलेट केलं जाणारे जे ब्लड आहे त्याचं ते लो ब्लड प्रेशरमध्ये किंवा त्याचं प्रेशर हे कमी असतं आहे. ब्लड डज नॉट कंटेन एनी रेस्पायरेटरी पिगमेंट्स लाईक हिमोग्लोबिन, सो दे डज नॉट ट्रान्सपोर्ट रेस्पायरेटरी गॅसेस. आता आपल्याला माहीत आहे की ब्लड हे फक्त न्यूट्रियंट्सचा पुरवठा करत नाही तर शरीराच्या ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा एनर्जी डिरायव्हेशनची जी प्रोसेस आहे
त्यामध्ये लागणारा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन रक्ताद्वारेच संपूर्ण बॉडी सेल्सला पुरवल्या जात असतो आणि त्या सेलमध्ये चालणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मेटाबॉलिक प्रोसेस आहेत, त्यांच्यामध्ये तयार होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, जो की हानिकारक गॅस आहे, तो त्या ठिकाणाहून रिमूव्ह करण्याचं काम ब्लडद्वारे केलं जात असते. परंतु जे ऑर्गॅनिझम्स ओपन सर्क्युलेशन सिस्टीम ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, अशा ऑर्गॅनिझममध्ये त्यांच्या रक्तामध्ये रेस्पायरेटरी पिगमेंट्स म्हणजे ज्याच्याद्वारे रेस्पायरेटरी गॅसेस, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सप्लाय करणारा जो हिमोग्लोबिन आहे, असे पिगमेंट्स हे पाहायला मिळत नाहीत, दे आर ॲब्सेंट. म्हणजेच अशा ॲनिमल्समध्ये रक्ताद्वारे फक्त न्यूट्रियंट्स पुरवण्याचे काम हे केले जाते, रेस्पायरेटरी गॅसेस हे पुरवले जात नाहीत. मग असे कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही पाहायला मिळते? दे आर ऑर्थ्रोपोडा, ज्यामध्ये इन्सेक्ट हे सगळे समाविष्ट केले जातात, तो फायलम आणि फायलम मोलॅस्का ह्या दोघांचा समावेश होतो. या दोन ग्रुपमध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, या ऑर्गॅनिझममध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही पाहायला मिळते. आता आपण जाऊया क्लोज सर्क्युलेशन किंवा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमकडे. क्लोज्ड सर्क्युलेशन, आता नावावरून जसं ओपन सर्क्युलेशन म्हणजे रक्त जिथं उघडं आहे, तर क्लोज्ड सर्क्युलेशन म्हणजे या ठिकाणी रक्त हे क्लोज आहे म्हणजेच झाकलेलं आहे. मग नेमकं काय आहे? इन क्लोज्ड सर्क्युलेशन ब्लड इज सर्क्युलेटेड बाय हार्ट थ्रू नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. आता क्लोज्ड सर्क्युलेशनमध्ये हर्टद्वारेच ब्लड हे पंप केलं जातं आहे, परंतु प्रत्येक टिश्यूपर्यंत, सेलपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी ब्लड व्हेसल्सचं किंवा आर्टरी आणि व्हेन्सचं एक नेटवर्क आहे, ज्यामध्ये ब्लड हे पाठवल्या जातं आहे, आणि म्हणून या सर्क्युलेशनला क्लोज्ड सर्क्युलेशन असं म्हणतात. इन धिस टाईप ब्लड डज नॉट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ बॉडी टिश्यूज. आता रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असल्यामुळे जेव्हा हे ब्लड बॉडी टिश्यूपर्यंत पोहोचवल्या जाईल, त्यावेळेस ते त्यांच्या डायरेक्ट संपर्कामध्ये येत नाही. देन एक्सचेंज ऑफ मटेरियल इज थ्रू इंटरमिडिएट फ्ल्यूड दॅट इज लिम्फ. मग डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये तर येत नाही, ब्लड तर रक्तवाहिन्यांमध्ये आहे, मग कोणत्या घटकांद्वारे हे पुरवण्याचं काम केलं जातं आहे? दॅट इज लिम्फ. क्लोज्ड सर्क्युलेशनमध्ये ब्लड हे हाय प्रेशरने सर्क्युलेट केल्या जाते, कारण या ठिकाणी तीन वॉलने कव्हर असणाऱ्या ब्लड व्हेसल्स ह्या त्याला सर्क्युलेट करत असतात. ब्लड कंटेन्स रेस्पायरेटरी पिगमेंट्स लाईक हिमोग्लोबिन फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पायरेटरी गॅसेस, दे आर कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन. आपल्याला माहीत आहे की सेलला त्याच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी त्याला ग्लुकोजचं किंवा न्यूट्रियंट्सचं ब्रेकडाऊन करावं लागतं, ज्यासाठी ऑक्सिजन हा महत्त्वाचा आहे. आणि हा ऑक्सिजन प्रत्येक सेलला पुरवण्याचं काम ब्लडद्वारे केल्या जाते. सोबतच सेलमध्ये चालणाऱ्या मेटाबॉलिक वेस्टमध्ये जो काही हार्मफुल कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे, तो घेऊन जाण्यासाठी सुद्धा रक्त हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच हे दोन्ही गॅसेस, रेस्पायरेटरी गॅसेस, कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन, यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये ब्लड महत्त्वाचं आहे, परंतु हे गॅसेस कॅरी करण्यासाठी काही रेस्पायरेटरी पिगमेंट्स, रंजक द्रव्यांची आवश्यकता असते, आणि ते म्हणजे हिमोग्लोबिन आहेत. जसं आपण आत्ताच पाहिलं की ओपन सर्क्युलेशनमध्ये हिमोग्लोबिन सारखे रेस्पायरेटरी पिगमेंट्स हे आढळत नाहीत.
मग कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये क्लोज्ड सर्क्युलेशन आहे? दे आर ऑल व्हर्टिब्रेट्स आणि हायर मोलॅस्कस अँड ॲनिलिड्स. क्लोज्ड सर्क्युलेशन हे पुन्हा दोन सब टाईपमध्ये विभागल्या गेलेलं आहे. त्यातलं पहिलं आहे सिंगल सर्क्युलेशन आणि सेकंड आहे डबल सर्क्युलेशन. आता सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन म्हणजे नावावरूनच रक्त किती वेळा सर्क्युलेट केलं जातं आहे त्याच्या आधारावर केलेले दोन प्रकार आहेत सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. तर आपण पाहू सिंगल सर्क्युलेशन. इन सिंगल सर्क्युलेशन ब्लड पासेस थ्रू हर्ट ओनली वन्स ड्यूरिंग ईच सायकल. हृदयाची जी कार्डियक सायकल आहे त्या प्रत्येक कार्डियक सायकल वेळेस ब्लड हे हृदयामधून फक्त एकदा पास होत असते किंवा जात असते आणि म्हणून या सर्क्युलेशनला सिंगल सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. जेवढे काही फिश आहेत तेवढ्यामध्ये आपल्याला सिंगल सर्क्युलेशन पाहायला मिळते. याचं कारण असं आहे की फिश या ऑर्गॅनिझममध्ये ते केवळ दोन चेंबरचं हर्ट आहे आणि ते दोन चेंबर म्हणजे एक ऑरिकल आणि दुसरं व्हेंट्रिकल. एक ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल असे मिळून यांच्या हृदयामध्ये फक्त दोनच कप्पे असतात किंवा दोनच चेंबर असतात. मग डीऑक्सिजनेटेड ब्लड दॅट इज कलेक्टेड फ्रॉम बॉडी पार्ट्स इज पंप्ड फ्रॉम हर्ट टुवर्ड्स गिल्स. आता आपल्याला माहीत आहे की डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे अशुद्ध जे काही ब्लड आहे हे संपूर्ण शरीरामधून कलेक्ट केलं जातं आहे आणि ते ऑक्सिजनेशनसाठी हर्टद्वारे गिल्सकडे पाठवल्या जात आहे. वी नो दॅट इन फिश द रेस्पायरेटरी ऑर्गन्स आर गिल्स. गिल्सद्वारे पाण्यामध्ये असणारा जो काही ऑक्सिजन आहे तो ग्रहण केला जातो आणि शरीरामध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो पाण्यामध्ये रिलीज केला जातो. मग इन गिल्स ब्लड अंडरगोज ऑक्सिजनेशन म्हणजेच गिल्स हे रक्त शुद्धीकरणाचं किंवा त्यामध्ये ऑक्सिजन मिसळण्याचं काम करतात. अँड धिस ऑक्सिजनेटेड ब्लड इज सप्लाईड टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. आणि तिथूनच हे जे शुद्ध झालेलं रक्त आहे हे संपूर्ण शरीराकडे पाठवल्या जातं आहे आणि डी ऑक्सिजनेटेड ब्लड रिटर्न बॅक टू हर्ट फॉर नेक्स्ट सायकल. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्डियक सायकलच्या वेळेस हृदयामधून ब्लड हे फक्त एकदाच पास होतं आहे आणि तेही डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड हे गिल्सद्वारे डायरेक्ट संपूर्ण बॉडी पार्ट्सला पोहोचवल्या जातं आहे आणि म्हणून दिस टाईप ऑफ सर्क्युलेशन इज सिंगल सर्क्युलेशन. नाउ व्हॉट इज डबल सर्क्युलेशन? इन डबल सर्क्युलेशन अकॉर्डिंग टू नेम त्याच्या नावानुसार डबल म्हणजे ट्वाईस किंवा दोन वेळा रक्त हे हृदयामधून दोन वेळा पास होत असतं आहे आणि म्हणून या सर्क्युलेशनला डबल सर्क्युलेशन असं म्हणतात. इन डबल सर्क्युलेशन ब्लड पासेस थ्रू हर्ट ट्वाईस ड्युरिंग ईच सायकल. प्रत्येक एका कार्डियक सायकलच्या वेळेस ब्लड हे हृदयामधून दोन वेळा पास होत असते. एक्झाम्पल बर्ड्स अँड मॅमल्स. इन दीज ॲनिमल्स दे हॅव फोर चेंबर्ड हर्ट. जसं आपण पाहिलं सिंगल सर्क्युलेशन ज्यांच्यामध्ये आहे अशा ऑर्गॅनिझममध्ये हृदय हे फक्त दोन कप्प्यांचं दोन चेंबरचं आहे. परंतु डबल सर्क्युलेशन दाखवणारे जे काही ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये हर्ट हे फोर चेंबर्ड हर्ट आहे म्हणजेच टू ऑरिकल्स आहेत आणि टू व्हेंट्रिकल्स आहेत. दे शो कम्प्लीट डबल सर्क्युलेशन. आणि हे डबल सर्क्युलेशन दोन स्टेपमध्ये कम्प्लीट केल्या जातं आहे. एक पल्मनरी सर्क्युलेशन अँड सेकंड वन सिस्टमिक सर्क्युलेशन.
What is pulmonary circulation? Heart pumps deoxygenated blood to lungs for oxygenation and it returns to heart as oxygenated blood. शरीरामधून जे काही अशुद्ध रक्त जमा झालेलं आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे लंग्सकडे पुरवल्या जाते ऑक्सिजनेशनसाठी आणि लंग्सद्वारे शुद्ध केलेलं ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते हृदयाकडे परत पाठवल्या जाते. लंग्सच्या माध्यमातून चालणारं सर्क्युलेशन आहे म्हणून याला पल्मनरी सर्क्युलेशन म्हणतात. तर सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे काय? ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड फ्रॉम हर्ट टू बॉडी पार्ट्स एक्सेप्ट लंग्स अँड रिटर्न बॅक टू हर्ट ॲज डीऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजेच जे शुद्ध रक्त लंग्सद्वारे हृदयाकडे आलेलं होतं ते आता वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सकडे त्यांच्या सेलकडे पोहोचवलं जातं. आता या ठिकाणी लंग्सकडे हे रक्त पोहोचवल्या जाणार नाही अँड रिटर्न बॅक शरीराकडून ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्याद्वारे जे दूषित झालेलं डीऑक्सिजनेटेड असणारं जे ब्लड आहे हे परत हृदयाकडे पाठवल्या जातं आहे जिथून ते लंग्सकडे ऑक्सिजनेशनसाठी पाठवल्या जातं. बॉडी पार्ट्सकडून होणारं सर्क्युलेशन म्हणून या सर्क्युलेशनला सिस्टेमिक सर्क्युलेशन असं म्हणतात. पल्मनरी सर्क्युलेशन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन या दोन स्टेपद्वारे डबल सर्क्युलेशन हे कंप्लीट केल्या जाते. ह्युमन हार्ट शोज डबल सर्क्युलेशन. आपल्या शरीरामध्येही जे हृदय आहे त्याला चार कप्पे आहेत आणि त्यामुळं ब्लड हे दोन वेळा हृदयातून पास होतं आहे आणि म्हणून याला डबल सर्क्युलेशन असं म्हटलं जाते. आता आपण पाहिलं की डबल सर्क्युलेशनमध्ये बर्ड्स आणि मॅमल्स तर सिंगल सर्क्युलेशनमध्ये फिश यांचा समावेश होतो. तर मग ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्स यांच्या बाबतीत सर्क्युलेशनचा कोणता प्रकार चालतो ते आपण पाहणार आहोत. इन ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल्स दे हॅव थ्री चेंबर्ड हार्ट. आता इथे हृदयाच्या कप्प्यांमध्ये फरक आहे. सिंगल सर्क्युलेशनच्या ऑर्गॅनिझममध्ये दोन चेंबर्ड हार्ट आहे तर डबल सर्क्युलेशन दाखवणाऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये चार चेंबर्ड आहेत. परंतु ॲम्फिबियन आणि रेप्टाईल्समध्ये हार्टला तीनच कप्पे आहेत ते म्हणजे ऑरिकल दोन आहेत आणि व्हेंट्रिकल मात्र एकच आहे. लेफ्ट ॲट्रियम हे हृदयाचे वरचे असणारे कप्पे आहेत. लेफ्ट साईडचं जे ॲट्रियम आहे दॅट रिसिव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम गिल्स लंग्स अँड स्किन. आता आपल्याला माहीत आहे की ॲम्फिबियन आणि रेप्टाईल्स यांच्यामध्ये रेस्पायरेशनसाठी वेगवेगळ्या ऑर्गन्सचा वापर केला जातो. जेव्हा ॲम्फिबियन्स पाण्यामध्ये आहेत तेव्हा ते गिल्सचा वापर करतात तर जेव्हा ते जमिनीवर आहेत तेव्हा ते लंग्सचा वापर करतात. मग लेफ्ट ॲट्रियममध्ये येणारं जे काही ब्लड आहे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे गिल्स लंग्स आणि स्किन या ऑर्गनकडून येत असते. तर राईट ॲट्रियममध्ये येणारं ब्लड हे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे जे की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधून कलेक्ट केलं जाते. आता ऑरिकल दोन आहेत परंतु व्हेंट्रिकल मात्र एकच आहे त्यामुळे ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट ॲट्रियम अँड डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम गेट मिक्स्ड इन व्हेंट्रिकल विच पम्प्स आउट मिक्स्ड ब्लड फॉर ऑक्सिजनेशन. आता डीऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड ब्लड एकत्र आल्यामुळं व्हेंट्रिकलमध्ये येणारं ब्लड हे मिक्स असतं आहे आणि ते शुद्धीकरणासाठी गिल्स लंग्स किंवा स्किन या ऑर्गनकडे पाठवल्या जाते. दिस टाईप ऑफ सर्क्युलेशन इज इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. या प्रकाराला डबल सर्क्युलेशनच म्हणतात कारण ऑरिकलमधून हर्टच्या ब्लड हे दोन वेळा पास होत आहे परंतु इनकम्प्लीट म्हणतात कारण डीऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड ब्लड हे व्हेंट्रिकल्स या एकाच कप्प्यात जमा होत आहे आणि म्हणून हा प्रकार इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन जो आपल्याला सर्व प्रकारच्या
एम्फिबियन्स आणि रेप्टाइल्समध्ये पाहायला मिळतो. परंतु आपल्याला माहीत आहे की रेप्टाइल्सपैकी क्रोकोडाइल आणि टर्टल यांच्यामध्ये मात्र हर्टला 4 चेंबर आहेत आणि त्यामुळं ते कंप्लीट डबल सर्क्युलेशन हा प्रकार दाखवत असतात. तर मुलांना आजच्या दिवसापुरतं हे सगळे पॉइंट्स वाचून घ्या, एकदा पुस्तकांमधूनही बघून घ्या, ह्या नोट्स लिहून घ्या आणि यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही आपल्या वहीमध्ये सॉल्व करा आणि काही अडचण असल्यास ग्रुपवर विचारा किंवा पर्सनली विचारू शकता. थँक्यू. These are some questions. Solve them. Okay, thank you.